मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की तनया जी आहे हिचं हिची आई जी आहे ती तिला मोबाईल मधले चित्र दाखवते आणि ज्यावेळेस ती तनया म्हणते की आई हे बघून तर माझ्या तोंडाला अधिक पाणी सुटलं आहे तर मला खायला दे, त्यावेळेस तिची आई म्हणते हे काय तुला दिलंच मी आता, ती म्हणते की हे तर मोबाईल मधले चित्र दिले पाहिलास मग माझं पोट कसं भरेल, मला भूक माझी भूक जी आहे ती कशी शांत होईल बरं। त्यावेळेस तिची आई तिला म्हणते तरीही तर अग तुला जर हे कळत आहे का मोबाईल मधले मोबाईल मध्ये खाद्यपदार्थांचे चित्र बघून तुझं पोट भरणार नाही तसं तुला हे कसं समजत नाही बाळा की मोबाईल मधले खेळ खेळून तुला उत्तम आरोग्य लाभणार नाही, हे तुला का नाही समजते बरं। तनयाची आई तिला सांगते की तुला जर उत्तम आरोग्य हवं असेल म्हणजे मोबाईल मधले खेळ खेळून तर तुला उत्तम आरोग्य लाभणारच नाही, पण जर तुला उत्तम आरोग्य हवं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला योग्य खेळ खेळावे लागेल, क्रीडेत्वा खेळून आपल्याला उत्तम आरोग्य कसे आणून लागेल की सम्यक क्रीडित्वा योग्य खेळ खेळून, क्रीडित्वा हे कर्तव्य आहे। त्यानंतर आपल्याला उत्तम आरोग्य हवं असेल स्वास्थ्यकरम स्वास्थ्यकारक आरोग्य किंवा आरोग्यासाठी चांगलं असं जर असेल तर त्यासाठी आपल्याला योग्य आहार घ्यावा लागेल, व्यायाम करावा लागेल आणि योग्य झोप देखील घ्यावी लागेल। या सर्व गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या आहेत कारण तिची आई जी आहे तिला हे समजवते आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुला तू जर केल्या तर तुला उत्तम आरोग्य लाभेल, अन्यथा उत्तम आरोग्य लाभणार नाही। तिची आई तिला समजावून सांगते की अरे बेटा हे जे मोबाईल मधलं हे जे विश्व आहे हे मोबाईलचं जे विश्व आहे हे कसं आहे, आभासात्मक आहे, हे वास्तव नाही, हे मिथ्या आहे, आभासात्मक आहे हे विश्व आणि आभासात्मक विश्व आणि वास्तव यामध्ये फरक आहे बाळांनो। आता बघा आपल्या सगळ्यांनाच माहितीये आजचं जे युग आहे म्हणजे मोबाईलमुळे ऑनलाईन सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आता तर एक जास्त सगळ्यात लोकप्रिय एक हे आहे की ट्रेंड आता आपण ज्याला म्हणूया की ऑनलाईन शॉपिंग करणं, सगळ्यांना आपल्याला घर बसल्या ऑनलाईन शॉपिंग करता येते, मग आपण मेशो असेल किंवा फ्लिपकार्ट असेल याच्यावर त्या वस्तू बघतो किंवा जे काही कपडे असतील ते फोटो बघतो, त्यामध्ये आपल्याला ते खूप आकर्षक दिसतात, खूप छान छान दिसतात आणि शिवाय किंमतही कमी असते आणि आपण त्याच लोभाला बळी पडतो, त्यांच्या त्या आमिषाला बळी पडतो आणि आपण लगेच ऑर्डर करतो। पण हा तुम्हालाही अनुभव आला असेल बाळांनो की ऑनलाईन मध्ये म्हणजे आपण जे चित्र तिथे बघतो प्रत्यक्षात आपल्यापर्यंत तो ती वस्तू जी येते तो कपडा जो येतो तो वेगळाच असतो, मग आपण म्हणतो की अरे आपण तर तिथे वेगळं बघितलं होतं आणि प्रत्यक्षात आपल्याकडे हेच आलं, आणि त्याची क्वालिटी सुद्धा म्हणजे ऑनलाईनचा हा देखील एक तोटा आहे की आपल्याला प्रत्यक्ष त्या कापडाची त्या वस्तूची जी क्वालिटी असते पोत जे असतं ते पाहता येत नाही कारण ते विश्व जे आहे ते मिथ्या खोट आहे, ते वास्तविकतेमध्ये फार फरक असतो। आणि हेच तनयाची आई जी आहे ती तिला समजावून सांगते आहे आणि मग तनयाला प्रश्न मग तिची आई म्हणते की अति सर्वत्र वर्जगे आर्य चाणक्य यांनी कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये सांगितलंय की अति सर्वत्र वर्जे, कुठलीही गोष्ट अति प्रमाणात करू नये, अति प्रमाणात केली तर अति तेथे माती होणारच आहे आणि म्हणून योग्य तो वापर केला पाहिजे। मग ती तनया जी आहे ती तिच्या आईला म्हणते की मग काय मी आता या मोबाईलचा वापरच करायचा नाही का, उपयोगच करायचा नाही का, तर तिची आई म्हणते तसं नाही ग, मोबाईलचा वापर कर पण योग्य प्रमाणात कर, जेवढा हवा असेल तेवढा कर, वापर करू नको असं मी तुला म्हणत नाही, पण तनयाचं जे वागणं होतं की मोबाईल मधले खेळ खेळायचं म्हणजे मला बाहेर खेळायला जायची आवश्यकता नाही हेच तिच्या आईला तिला समजावून सांगायचं होतं की जोपर्यंत तू मैदानी खेळ खेळत नाही तोपर्यंत तुझा व्यायाम होणार नाही, तुला उत्तम आरोग्य लाभणार नाही, म्हणून तिची आई सांगते की मोबाईलचा योग्य वापर कर, अति वापर करू नकोस। आणि मग तनयाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आहे, मग ती तिच्या आईला म्हणते की हो आई ठीक आहे आजपासून मी मोबाईलचा योग्य तेवढाच वापर करेल। अशा प्रकारे बाळांनो या तनयाला जसं समजलं आहे तसंच आपल्याला देखील
सगळ्यांना समजलं असेल। या पाठाच्या लेखिका ज्या आहेत श्रीमती मुग्धा रिसवूड यांना देखील तुम्हाला हेच सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका। म्हणजे आजकालची मुलं जी आहे मोबाईलचा जो अतिरेक करत आहेत त्या अतिरेकाचा आपल्याला त्रासच नक्की होईल। आता सगळ्यांच्या शाळा ज्या आहेत त्या ऑफलाईन सुरू झालेल्या आहेत, तर बाळांनो आता या मोबाईलच्या विश्वातून बाहेर पडा आणि उत्तम आरोग्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। म्हणजेच पौष्टिक अन्न घेतलं पाहिजे, मैदानी खेळ खेळले पाहिजे, त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात झोप घेतली पाहिजे। अशा प्रकारे आपण या पाठातून हा लेखिकेने दिलेला संदेश जो आहे आपल्या सर्वांपर्यंत तो नक्कीच पोहोचला असेल आणि त्याचा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल